पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट मधील वेदांत नक्षत्र या बिल्डिंग मध्ये 1BHK फ्लॅटचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी तुम्ही नाव पाहू शकता, वेदांत नक्षत्र असं बिल्डिंगचं नाव असणार आहे। थोडक्यात मित्रांनो, या फ्लॅटची तुम्हाला बाहेरून थोडी माहिती देतो, त्याच्यानंतर फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच आपण पुढे जाऊया। आता मागच्या व्हिडिओ प्रमाणेच या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, तुमचं चालत गेलात मित्रांनो स्ट्रेट, तर जास्तीत जास्त 10 मिनिटाच्या पुढे तुम्हाला स्टेशन नाहीये, चालतच जाऊ शकता, रिक्षाची गरज नाहीये। आणि इकडे आपल्या कॉम्प्लेक्सची समोर इथून एक एंट्री असणार आहे आणि एक त्या बाजून सुद्धा असणार आहे, या व्हिडिओमध्ये मी ती कव्हर करत नाहीये। तुम्हाला वेदांत नक्षत्राची ती पण एंट्री पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल करा, त्या व्हिडिओची क्लिप पाठवून मग त्याच्यामध्ये तुम्ही चेकआउट करू शकता। तर हा रस्ता पाहिल्यानंतर मित्रांनो, आता लगेच आपण कॉम्प्लेक्स मध्ये जाऊयात। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नेहमी ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला या बिल्डिंग बद्दल बरीचशी माहिती असेल, पण आता जी लोक पहिल्यांदा बघणार आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ही माहिती द्यायला लागेल। हे आपल्या बिल्डिंगचा समोरच क्लब हाऊस असणार आहे, मी फ्लॅटमधून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। आपल्या फ्लॅटमधून हा क्लब हाऊस नक्कीच खूप चांगला दिसतो। जर पाहायला गेलं तर ही ओपन पार्किंग आहे आणि या बाजूला या ज्या पार्किंग आहेत या अलॉटमेंट केलेल्या पार्किंग आहेत आणि आतमध्ये स्ट्रीट पार्किंग आहेत। इकडे जर बघायला गेलं तर जनरेटर सुद्धा आहे बिल्डिंगमध्ये आणि खूप चांगला मेंटेनन्स हा कॉम्प्लेक्स आहे, शांतता खूप आहे या कॉम्प्लेक्समध्ये। आपण फ्लॅट पाहण्यासाठी दुसऱ्या माळ्यावरती जाणारच आहोत, त्याआधी पुन्हा एकदा कॉम्प्लेक्सच्या बाहेरचा परिसर दाखवून देतो। सर्व ज्या बिल्डिंग आहेत या सर्व 7 माळ्याच्या आहेत आणि मेंटेनन्स जो असणार फक्त 1500 रुपये असणार आहे। आता समोरची आपण जी बिल्डिंग पाहतो ही सुद्धा वेदांत नक्षत्र थारवाणीचीच बिल्डिंग आहे, पण या ठिकाणी फ्लॅटची जी प्राइसिंग असणार आहे ती 33 लाखाच्या वरती जाणार आहे। तर या ठिकाणी नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी मी जो फ्लॅट घेऊन आलेलो आहे त्याची प्राइसिंग तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। आता लॉबी परिसरामध्ये जर या ठिकाणी एंट्री केली तर या ठिकाणी प्रशस्त अशी लॉबी आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही जर आपल्या मागच्या फ्लॅटचा व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही ही लॉबी नक्कीच आधी पाहिली असेल। आता इकडे लॉबीमध्ये आल्यानंतर बघा मित्रांनो किती प्रशस्त असं वाटतं, इथे बिल्डिंगमध्ये जी लोक राहतात त्यांची नावं आहेत आणि इकडे ACसुद्धा आहे आणि इकडे आपली लिफ्ट असणार आहे, बॅकअपसुद्धा आहे लिफ्टला। या भागामध्ये कधीच लाईट जास्त जात नाही, सो नक्कीच मित्रांनो चांगला ऑप्शन असणार तुमच्यासाठी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MA05 अक्षय। नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी तुमच्यासाठी फार इंटरेस्टिंग असा 1BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। सुरुवातीला तुम्ही बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहिलेलाच आहे, त्यामुळे तुम्हाला कल्पना तर आलीच असेल। आज मित्रांनो आपण आलेलो बदलापूर वेस्ट मधील रमेशवाडी परिसरामध्ये। या परिसरामधील सर्वात मोठा आणि लक्झरियस कॉम्प्लेक्स म्हणून वेदांत नक्षत्र या बिल्डिंगला ओळखलं जातं। या बिल्डिंगला टोटल 6 वर्ष कम्प्लीट झालेले आहेत। आज मी तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलेलो तो दुसऱ्या माळ्यावरती आहे। सर्व ज्या बिल्डिंग आहेत त्या 7 माळ्याच्या आहेत। सर्वच अॅमिनिटीजने परिपूर्ण असणाऱ्या या कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही जर 1BHK फ्लॅट विकत घेतला तर नक्की तुमचा फायदा होणार आहे। या 1BHK फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल तर याची किंमत फक्त 26 लाख रुपये असणार आहे। रजिस्ट्रेशनचा सर्व खर्च पकडता साधारण 28 ते 28.5 लाखामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेजमध्ये तुम्हाला हा 1BHK फ्लॅट पडणार आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 650 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया 470 स्क्वेअर फूट याप्रमाणे असणार आहे। या बिल्डिंग मध्ये बघायला गेलात तर पिण्याचं पाणी सुद्धा 24 तास आहे आणि बोरिंगचं पाणी सुद्धा 24 तास आहे, त्यामुळे या भागामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची पाण्याची टंचाई नाही पाहायला मिळणार। चला मित्रांनो या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओ पाहता पाहता बरीचशी माहिती कव्हर करूयात, त्याच्यानंतर व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटवर होम लोन कसा करता येईल याच्याबद्दल माहिती घेऊयात। चला मित्रांनो व्हिडिओ पाहूया। मित्रांनो लगेच आपण रूम मध्ये आता एंट्री करूयात। आता रूम मध्ये एंट्री करूयात त्याआधी या ठिकाणी जर पाहायला गेलात तर इथे मधोमध आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते। इकडे 2 रूम आहेत आणि इकडे 2 रूम आहेत। आपला रूम इकडे असणार आहे, प्रॉपर पूर्व पश्चिमला आपला रूम असणार आहे। रूम मध्ये एंट्री करूयात। रूम मध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये 4 फुटाची बाल्कनी सुद्धा आहे। पाहून घेऊयात एक एक गोष्टी। आता इथून जर पुढे आला तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या फ्लॅटमधून समोरच या बिल्डिंगचा क्लब हाऊस पाहायला मिळतो। बघा समोर क्लब हाऊस आहे, याच्यामध्ये सर्वच अमेनिटीज आहेत, म्हणजे तुम्हाला स्विमिंग पूल आहे, त्याच्याबरोबर इकडे थिएटर आहे, त्याच्यानंतर खूप अशा चांगल्या चांगल्या गेम्स आहेत आतमध्ये। तिकडे जर पुढे तुम्ही जर पाहायला गेलात मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरी काही समारंभ वगैरे आहे तर तुम्ही नक्कीच तिथे सेलिब्रेशन करू शकता। तिकडे मोठा एक गार्डन आहे, तिथे तुम्ही हे करू शकता। बाकी इकडे पार्किंग असणार आहे, पाहायला गेलात तर बराचसा स्पेस आहे, खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे आणि या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला डॉन बॉस्को नावाची इंटरनॅशनल मोठी स्कूल पाहायला मिळते। या लिव्हिंग रूममध्ये आपल्याला लगभग 4 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। दुसऱ्याच माळ्यावरती हा फ्लॅट आहे। खूप प्रशस्त असा व्ह्यू आणि प्रशस्त असं वातावरण या फ्लॅटमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। इथून जर आपला लिव्हिंग रूम पाहायला गेलात चांगला व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो। त्याची साईज सुद्धा मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे। तुम्हाला हा फ्लॅट आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला बाकी विसरू नका। या बाल्कनीपासून जर स्ट्रेट पाहायला गेलात तर हा असा 13 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे। सर्व जे फ्लॅट आहेत ते सेम आहेत। मागचा तुम्ही कोणत्याही व्हिडिओ जर चेकआउट केला असेल तर नक्कीच तुम्हाला अंदाज तर असेलच आणि त्याच्यामध्ये 4 फुटाची बाल्कनी सुद्धा आहे। तर 13x9.5 फुटाचा हा आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। आता लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर तुमचा जास्त वेळ नाही घेता लगेचच आपण
किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहून घेऊयात. हे बघा साईज खूप चांगली आहे बेसिकली इथे जर पाहायला गेलात, आणि अमेनिटीज पण खूप चांगल्या आहेत. थोडंसं पुढे आल्यानंतर लगेचच आपल्याला या ठिकाणी बाथरूम पाहायला मिळतो. बघा खूप मेंटेन ही बिल्डिंग आहे आणि फ्लॅट सुद्धा खूप मेंटेन आहे. दिसायला असला तरी या फ्लॅटचा जास्त यूज झालेला नाहीये. इकडे बघा चारही बाजूला किती चांगल्या क्वालिटीच्या टाईल्स लावलेल्या आहेत. इथले नळ त्याच्यानंतर ऑल म्हणजे जेवढं जे सामान इथे वापरलेलं आहे बिल्डरने ते खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. इथे जेव्हा लोक फ्लॅट बघायला येतात तेव्हा नक्कीच त्यांना आवडतो, पण बजेट कमी असल्यामुळे काही लोकांना इकडे फ्लॅट विकत घेता येत नाही. पण तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली करूनच मी हा फ्लॅट घेऊन आलेलो आहे. 26 लाख रुपये जास्त प्राइस नसते मित्रांनो अशा कॉम्प्लेक्स मध्ये, तर नक्की तुम्ही विचार केला पाहिजे. वस्तू घ्या तर काहीतरी चांगली घ्या नक्कीच. आता थोडं पुढे आल्यानंतर इकडे आपल्याला या फ्लॅटमध्ये असणारा एक सेमी फर्निश किचन पाहायला मिळतो. तुम्ही फर्निश सुद्धा म्हणू शकता. इकडे किचन ट्रॉली लावून दिलेले आहेत. या बाजूला सुद्धा एक प्लॅटफॉर्म आहे, इकडे सुद्धा प्लॅटफॉर्म आहे, आणि 2 फुटाची आपल्याला बाल्कनी सुद्धा आहे. थोडस इथे सामान आहे मित्रांनो, थोडं मॅनेज करा. आणि इथे ग्रिल सुद्धा आपण तुम्हाला लावून दिलेले आहेत. हे बघा इथे तुम्हाला एक प्लॅटफॉर्म पाहायला मिळतो आणि इथे किचन ट्रॉली सुद्धा आहे. इथे जर पाणी बघायला गेलं तर 24 तास पाणी आहे, प्यायचं पाणी आहे. आणि वरती सुद्धा आपल्याला एक पोटमाळा या ठिकाणी पाहायला मिळतो. साईज सुद्धा खूप डिसेंट आहे. सो चला बाहेर जाऊयात, या अँगलने पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवून देतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एक लाईकने नक्कीच मला चांगलं प्रोत्साहन मिळतं आणि त्याच्यासाठी आणि तुमच्यासाठी मी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येतो. आता किचनच्या अपोजिट या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळतो. हे बघा. सो चला लगेच आता आपण या फ्लॅटच्या बेडरूममध्ये जाऊया. आता बेडरूममध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला इकडे राईट साईडला एक विंडो दिलेली आहे आणि तिकडे आपल्याला 2 फुटाची बाल्कनी सुद्धा आहे. आपण तिकडे जाऊयात, त्यात व्यवस्थित पाहून घेऊयात. याची सुद्धा मी तुम्हाला साईज नक्कीच सांगणार आहे. पण इथून सुद्धा आपल्याला पाऊसचा व्ह्यूज पाहायला मिळतो. हे बघा खूप मोठा आहे. इकडे 2-3 या झाडांच्या मागे मित्रांनो डॉन बॉस्को नावाचे स्कूल आहे. आता स्कूल मे बी सुटले त्याच्यामुळे खूप आवाज येतोय. सो मे बी तुम्हाला नसेल येत कारण मी नॉईज कॅन्सलेशन लावलेलं आहे. 2 फुटाची बाल्कनी आणि इकडे आपला हा बेडरूम असणार आहे. घरामध्ये खूप उजाड आहे मित्रांनो कारण प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला असल्यामुळे सकाळी सकाळी सूर्य उगवला की डायरेक्ट सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये फ्लॅटमध्ये. इनफॅक्ट बेडरूमची जर साईज सांगायला गेलं तर स्ट्रेट 12 फुटाचा आहे आणि आडवा 9.5 फुटाचा आहे. 12x9.5 फुटाचा हा आपल्याला बेडरूम पाहायला मिळतो. इकडून पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो म्हणजे तुम्हाला प्रत्येक अँगलने आपला व्ह्यू कसा आहे ते पाहायला मिळेल. हे बघा खूप चांगला रूम आहे मित्रांनो. नक्कीच तुम्ही 26 लाखामध्ये याला खरेदी केला पाहिजे. टॅक्सेस वगैरे पकडून 28-28.5 पर्यंत नक्कीच जाणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. पुन्हा एकदा लिव्हिंग रूम मध्ये आपण आलेलो आहोत, पाहून घ्या. या फ्लॅटचा मेंटेनन्स 1500 रुपये पर मंथ आहे. इकडे रेंटलला जरी प्रॉपर्टी दिली तर साधारण तुम्हाला 7.5-7000 रुपयेपर्यंत मिळतो. मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आवडला तर असेलच, एवढ्या चांगल्या कॉम्प्लेक्स मध्ये फ्लॅट घ्यायला कोणाला आवडणार नाही. मग मित्रांनो लवकरात लवकर मला कॉल करा. राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या सुवर्ण संधीचा नक्कीच लाभ घ्या. आता वेदा नक्षत्र बद्दल सांगायचं झालं तर यांची नवीन बिल्डिंगचे सुद्धा काम चालू आहे. तुम्ही जर इकडे रेडी टू मूव्ह फ्लॅट विकत घ्यायला गेलात तर साधारण 32-33 लाखामध्ये ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये आहे. आणि आता ज्यांनी फाउंडेशनचं काम चालू आहे जिकडे तुम्हाला 2 वर्षांनी पोझिशन मिळणार आहे तिकडे जर रूम घ्यायला गेलात तर तुम्हाला साधारण 29 लाखाच्या पुढेच जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो रेडी टू मूव्ह पण आहे, फक्त रिसेल फ्लॅट आहे आणि 650 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की या ठिकाणी जे मटेरियल वापरलंय किती हाय क्वालिटी आहे. त्यामुळे मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी खूप चांगली ऑफर असणार आहे. लवकर लवकर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे किती फंडिंग असायला पाहिजे? साधारण मित्रांनो तुमच्याकडे 3-4 लाख रुपये असतील आणि तुम्हाला 30-32 हजार रुपये जरी पेमेंट असेल तरी सुद्धा तुम्ही या रूमला नक्कीच खरेदी करता येणार आहे. तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मित्रांनो आता भेटूयात अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.